नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे. जगातील प्रत्येक व्यक्ती पोटासाठी, कुटुंब चालवण्यासाठी, आपल्या चरितार्थासाठी, आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी, भविष्यातील गरजा अडीअडचणी यावर मात करण्यासाठी आपण काही ना काही प्रत्येकजण काम करत असतो. काम ही परमेश्वराने माणसाला दिलेली एक ताकद आहे. प्रत्येक मनुष्य सतत काही ना काही कामात असतो. प्रत्येकाचं काम हे वेगवेगळं असतं. कुणी शेती करत असतो, कुणी उद्योगधंदा करत असतो, कुणी व्यापार करत असतो, कुणी नोकरी करत असतो, किंवा ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे असं आपण एक काम हे चरितार्थासाठी करत असतो. कधी कधी आपल्या आवडीसाठी करीत असतो, आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण करत असतो. प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं असतं, प्रत्येकाची कामाची पद्धत वेगवेगळी असते, प्रत्येकाचं काम वेगळं असतं, करण्याची पद्धत, अंगातली गुणवत्ता, क्षमता हे सगळं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. काही जणांच्या अंगामध्ये कामाची आवड असते, काहींना काम करायला आवडतं, तर काही रडत खडत काम करतात, त्यांना कामाची आवड नसते, बळजबरीने काम केल्यासारखं काम करतात, त्यांना कामामध्ये उत्साह नसतो, इंटरेस्ट नसतो, कामाचा कंटाळा असतो. ही लोक सतत तक्रारी करत असतात, परंतु कामाशिवाय पर्याय नसतो, म्हणून काम करत असतात. देवाने पोट दिलंय, ते पोट भरण्यासाठी काम करावं लागतं अशी तक्रार करत बसतात आणि देवालाच दोष देत बसतात. परंतु एकदा का हे स्वीकारलं, आपल्याला पोट आहे, देवाने आपल्याला पोट दिलंय, आता त्याला काही पर्याय नाही, त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. तो निसर्गाचा नियम आहे, निसर्गाच्या नियमामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही, बदल करू शकत नाही. हे एकदा मान्य केलं आणि काम करणं अटळ आहे हे आपण स्वीकारलं, मग रडत खडत करण्याऐवजी जर ते काम आनंदाने केलं तर कामाचा कंटाळा येत नाही. आवडीने असेल ते काम आपण केलं पाहिजे आणि जे आवडतं ते काम आपण करायला पाहिजे. तेच काम जर आवडीने केलं, आनंदाने केलं, तर तेच काम आपल्याला पैसा मिळवून देतं, प्रसिद्धी मिळवून देतं, यश मिळवून देतं, आरोग्य असेल, संपत्ती असेल, सगळं काही आपल्याला मिळवून देतं. आवडीने काम जर आपण केलं, मन लावून काम केलं, तल्लीन होऊन काम केलं, तर त्या कामामध्ये आपली कुशलता निर्माण होते, स्किल तयार होते आपल्यामध्ये. आणि पोटासोबतच कुटुंबासोबत माणसाने अनेक गरजा स्वतःच्या निर्माण करून ठेवलेल्या आहेत. यासाठी आपल्याला जास्त काम करावं लागतं आणि शेवटपर्यंत प्रत्येकाला काम हे सतत करावंच लागतं. जो मनुष्य सतत कामात असतो त्याच प्रत्येकाच्या अंगामध्ये जे काही गुण असतात, ते गुण असतील, शिक्षण असेल, प्रत्येकाची आवड असेल, कामाची पद्धत असेल, प्रत्येकातील स्किल असेल, हे सगळं वेगवेगळं असतं. आणि ज्याची जशी आवड असेल, ज्याच्या अंगामध्ये जे गुण असतील, ज्याच्या अंगामध्ये जे स्किल असेल, त्या स्किलमधून, त्या कामातून त्या माणसाची कर्तव्यगारी दिसते, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व प्रकट होत असतं. आणि जर नाईलाजाने आपण रडत खडत काम करत असलो तर मग कामाचा दर्जा नीट राहत नाही, काम बिघडून जातं आणि अशा माणसांची प्रगती होत नाही. याच्या उलट जो माणूस आनंदाने काम करतो, तल्लीन होऊन काम करतो, मन लावून काम करतो, इंटरेस्ट घेऊन काम करतो, त्याचं काम चांगलं राहतं, त्याच्या कामाची गुणवत्ता चांगली राहते आणि त्याच्या कामातून समाजसेवा, त्याचबरोबर देशसेवा सुद्धा घडत असते. आपण जर कुठल्याही कामामध्ये, आपला जो काही काम असेल, व्यवसाय असेल, प्रॉडक्ट असेल, त्याच्यामधून जर आपण उच्च गुणवत्ता दिली, कामामधून उच्च गुणवत्ता दिली, सेवा देत असो आपण, सेवेची आपला व्यवसाय असेल, ती सेवा जर चांगल्या पद्धतीने, उच्च गुणवत्तेच्या पद्धतीने दिली, तर कोणत्याही क्षेत्रात आपल्याला महत्व येतं, तुम्हाला महत्व येतं. जे काम आपल्या वाट्याला आले ते काम आपण जर जीव ओतून केलं, काम उत्साहाने केलं, पोटासाठी काम करण्यासोबतच ते काम आनंदाने केलं, तेच काम समाधानासाठी केलं, समाधानाने केलं, तर त्यामधून आपला स्वतःचाही फायदा होतो आणि आपल्या देशाचा, कुटुंबाचा, सगळ्यांचा त्यामध्ये फायदा होतो.
आणि एक कामाला त्यामधून झळाळी प्राप्त होते आपल्या आणि प्रसिद्धी मिळते. शिक्षणामध्ये आणि कामामध्ये हीच परिस्थिती. जी मुलं शिक्षण घेत असतात त्यांना त्यांच्या कामामध्ये अभ्यासामध्ये बऱ्याचदा इंटरेस्ट नसतो. तो इंटरेस्ट नसण्यामागचं कारण त्याच्यामध्ये त्यांना गोडी लागत नाही. एकदा गोडी लागली की मग अभ्यास पण चांगला होतो, काम अभ्यासाचं असो किंवा अन्य कोणतंही असो. त्यामध्ये जर आपण इंटरेस्ट घेतला आणि इंटरेस्टिंग बनवलं, त्यामध्ये नाविन्य शोधलं, तर मग अभ्यासाची सुद्धा चांगली गोडी लागते, त्यामधून स्किल तयार होतं. काम चांगलं केलं तर त्यामधून स्किल तयार होतं आणि स्किलफुल काम केलं. आपण बऱ्याचदा पाहतो की अनेक लोकांचा एकच व्यवसाय असतो, अनेक लोक एकच शिक्षण घेतलेलं असतं, परंतु एकाकडे कस्टमर जास्त असतो, एकाकडे कस्टमर कमी असतो. सारखं शिक्षण घेतलेले काही डॉक्टर जर तुम्ही पाहिले तर एकाची फी 50 रुपये असू शकते, एकाची 500 असू शकते, एखाद्याची 1000 असू शकते. हा फरक कशामुळे होतो? तर तुमच्या शिक्षणामुळं हा फरक होत नाही, तुमच्या स्किलमुळं हा फरक होतो. ज्याच्यामध्ये चांगलं स्किल आहे, जो तत्पर सेवा देतो, वेळेत सेवा देतो, चांगली सेवा देतो, त्याला जगामध्ये डिमांड असतं, त्याला जगामध्ये मागणी असते. त्यामुळं आपण जर तत्परतेने काम केलं आणि चांगल्या पद्धतीने काम केलं, कुठली सेवा असेल, कुठलाही उद्योग असेल, जो काही आपलं शेती असेल, त्यामध्ये सगळी कामं जर वेळच्या वेळी झाली आणि गुणवत्तापूर्ण जर आपण काम केलं, कुठलाही तुमच्याकडे एखादा माणूस असेल तो जर गुणवत्तापूर्ण काम करत असेल तर आपणही त्याला, आपल्यालाही तो आवडतो, त्याचं काम आवडतं आणि लोकांना काम प्रिय असतं. त्यामुळे आपल्याला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, प्रगती करायची असेल, समाधान मिळवायचं असेल, आनंद मिळवायचा असेल, तर जे काम आपण करतो त्या कामात इंटरेस्ट घ्यायला पाहिजे आणि ते काम अतिशय तन्मयतेने जीव ओतून केलं तर आपला त्यामधून फायदा होतो. त्यामुळं कुठलंही काम असेल त्या कामावर प्रेम करा, ते काम आनंदाने करा, ते काम आनंदी बनवा, त्याच्यामध्ये इंटरेस्ट शोधा. रटावानं काम, रडत खडत काम करण्याची सवय प्रत्येकाने सोडून द्यावी आणि हे अशा पद्धतीने जर काम केलं तर डेफिनेटली त्याचा फायदा आपल्यालाही होतो आणि जीवनामध्ये आपण प्रगती करतो, आपल्या जीवनामध्ये यश मिळतं. मंडळी, आपण असेच वेगवेगळे छोटे छोटे काही तंत्र इथून पुढच्या व्हिडिओंमध्ये शिकणार आहोत. यामध्ये अतिशय महत्वाची तंत्र, गोल्डन रूल्स आपण ज्याला म्हणतो, असे रूल्स आपण शिकणार आहोत. याकरता आपण व्हिडिओ सतत पाहत राहा आणि आपल्याला सगळ्या व्हिडिओंची माहिती मिळण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल किंवा नसेल तर तसं कमेंटमध्ये लिहा. कुठला व्हिडिओ आपल्याला बनवावा असं आपल्याला वाटत असेल तर तसं कमेंटमध्ये लिहा आणि आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांशी शेअर करावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.